अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। शहरात सध्या पाणी टंचाई प्रश्न पेटला असून शहराला जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने संतप्त झालेल्या वडगाव परिसरातील महिलांनी जिल्हा कचेरीवर धडक देऊन बैठकी दरम्यान पालकमंत्र्यांना घेराव घालत निवेदन सादर केले। पाण्यासाठी भटकंती थांबावी म्हणून पालकमंत्र्यांकडे समस्या घेऊन आलेल्या वडगावच्या भाग्योदय नगर मधील महिला 2 तासभर ताटकळल्या। पालकमंत्री मदन येरावार हे जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई आढावा बैठकीसाठी येत असल्याची माहिती समजल्यावरून भाग्योदय नगरातील महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या। यावेळी पालकमंत्री मदन येरावार बैठकीत असल्याने महिलांनी बैठकी बाहेर डेरा मांडला। त्यांनी तब्बल 2 तास ठिय्या देऊन पालकमंत्र्यांची वाट बघितली। शहरातील पाणी प्रश्न इतका गंभीर झाला आहे की त्याची सर्वाधिक झळ महिलांना बसत आहे, त्यामुळेच पाण्याच्या टंचाईने महिला वैतागल्या आहे। भाग्योदय नगरमध्ये तर 20 दिवस लोटले तरी पाणी नाही, त्यामुळे नागरिकांचे बेहाल सुरू आहेत। म्हणूनच महिला थेट पालकमंत्र्यांना भेटायला धडकल्या। पाण्याच्या समस्येची जाण करून देण्यासाठी त्या 2 तासभर थांबल्या। अखेरीस बैठक संपल्यावर महिलांनी पालकमंत्र्यांना घेराव घालत मागणीचे निवेदन सादर केले, मात्र पालकमंत्र्यांकडून पाणी प्रश्नावर समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी पालकमंत्री पत्रकारांवर देखील भडकले। पाणी प्रश्न प्रसार माध्यमांमुळे तीव्र वाटत आहे, मात्र तसे नाही असे त्यांनी बैठकीनंतर प्रतिक्रिया घेण्यास गेलेल्या पत्रकारांना सांगून प्रतिक्रिया देण्याचे टाळले। यावेळी महिला उपस्थित होत्या। पाण्याची समस्या आहे आणि पाणी नसल्यामुळे इकडनं तिकडनं पाणी आणत बसावं लागत आहे। किती दिवस झाले, महिना झालेला आहे, नळ नाही आलेले। प्रेरणा नगर मध्ये राहते आम्ही सगळेजण, तर नळ नाही, महिना झाला आणि टँकरनी पण पुरवत नाही। या मागच्या लाईन मध्ये वगैरे येते, आमच्यापर्यंत पाणीच नाही आलं। विचारायला गेलो तर म्हणतात की तुमची पाईपलाईन फुटलेली आहे आणि मागे जर येतात तर मग समोर पण यायला पाहिजे ना, आमच्या घरापर्यंत आलेच नाही। पाणी नाही आहे नळाला आणि टँकर द्यायला पाहिजे, नाही काही तर पाणी तरी द्यायला पाहिजे ना व्यवस्थित। आणि एक महिना झाला नळ आलेले नाहीये। मागच्या गल्लीला नळ येतात, आमच्या गल्लीला नळच नाही येत आहे। द्यायचं असलं तर सर्वांनाच द्यायचं, नाही तर कोणालाच नाही द्यायचं। आणि सर समान द्यायचं ना, टँकर वगैरे सर्वांची व्यवस्था व्यवस्थित करायची, काय अर्थ आहे मग याला? तीन घंटे पाणीच मागणी आहे ना। आता हे सुरुवातच झालेली आहे, कायम स्वरूपी एक तर टँकरची व्यवस्था करून द्या, नाही तर नळाची व्यवस्था करून द्या।